नमस्कार, मी तेजश्री सखी सहरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. गणपती स्पेशल चालू आहे तर आज आपण गव्हाच्या पिठापासून उकळीचे व तळलेले मोदक या दोन्ही रेसिपी पाहणार आहोत. तर गव्हाचे मोदक करण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण चाळून घेणार आहे. 1/2 कप मैदा घेतलेला आहे, जे 1 कपाला 1/2 कप मैदा घेतलेला आहे. अगदी चिमूटभर मीठ. आता हे सगळं आपण चाळणीने चाळून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपण याचे घट्ट फणिक बनवून घेणार आहे. आपली फणिक म्हणून तयार आहे. तर आता आपण याला 15 मिनिट मुरायसाठी ठेवूया. तर कणिक आपण सेट व्हायला ठेवले तर आपण आपलं सारण बनवून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे. हे थोडं 1 कपाला कमी आहे, 1/2 कपापेक्षा थोडं जास्त आहे. तर याला आपण 1/2 मिनिट परतून घेणार आहे. हे आपलं परतून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया. तुम्ही हवं तर गुळ देखील वापरू शकता. तर इथे 1/2 कपाला थोडी कमी साखर आहे, पण आपलं खोबरं थोडं कमी आहे म्हणून. आता हे पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय. आपली साखर विरघळत आलेली आहे. याच्यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पूड घालणार आहे आणि 1/2 सेकंद आता परतून घेणार आहे. गॅस बंद करते. आता आपण याला थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ. आता आपण गव्हाच्या पिठाच्या पाती लाटून घेऊया. तर तुम्हाला छोटे छोटे गोळे करायचे असतील तर गोळे करा, किंवा मी मोठा घेऊन छोटे छोटे एक मोठी चपाती टाईप बनवून त्याचे काप काढणार आहे. तर आता मी याचे काप काढून घेणार आहे. तुमच्याकडे काय अवेलेबल असेल त्याने तुम्ही काप काढू शकता. माझ्याकडे मिडियम साईजचा डबा आहे, त्याने मी काप काढते. हे आपण आता साईडला प्लेटमध्ये ठेवूया. तुम्ही याच्यावरती ओला कपडा वगैरे झाकून ठेवू शकता. बघू शकता मी जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण केलेले नाही आहे, मिडियम साईजचे ठेवलेले आहेत. पाती तयार आहे. आपण आता याच्यामध्ये याच पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊया. तर इथे आपण गव्हाचे 1/2 मोदक पिठाचे उकडून घेणार आहे आणि 1/2 मोदक तळणार आहे. तर हे आपले 1/2 मोदक तयार आहे. आपण याला उकडायला ठेवूया साधारण 7-8 मिनिट. व आता आपण बाकीचे मोदक करून घेऊया. तर आपले हे देखील मोदक करून झालेले आहेत. आपण यांना आता तळायला घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. मोदक सोलूया त्याच्यामध्ये. ते छानपैकी ब्राउनी झालेले आहेत. आपण याला काढून घेऊया. तर आपले गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक व तळलेले मोदक तयार आहे. तर ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा. धन्यवाद.